हे बघ साक्षी, तुझ्या कुटुंबाबरोबर आमचे चांगले संबंध आहेत म्हणून ही केस मी आयत्या वेळी घेतली. कुठलीच केस मी आयत्या वेळी स्वीकारत नाही. नाही, मला मान्य आहे, तुम्ही माझ्या खातर शब्द दिला होता. हे बघ, केस चॅलेंजिंग होती म्हणून मी मदतीला उभा राहिलो आणि केस वर रात्रभर काम करून दीपा ही केस कशी जिंकेल यासाठी कसून मेहनत घेतली आणि अचानक एका क्षणात हिने आपला पवित्रा बदलला आणि ते देखील मला विश्वासात न घेता. माझी चांगली रेप्युटेशन आहे, मला अक्षरशः तोंड घशी पाडलंस तू. तू निर्णय बदललास, निकाल त्यांच्या बाजूनी लागला, सर्व क्रेडिट त्यांच्या वकिलाला मिळालं, माझ्या पदरात काय पडलं? तुमची फी दीपा. अगं साक्षी, फारच विचित्र वागते तुझी मैत्रीण. दीपा, अगं पैशाबद्दल मी काही बोललो होतो का? काम केल्याचं समाधान तर नाहीच, निदान फी तरी घेतो. हे बघ साक्षी, पुन्हा असले क्लायंट माझ्याकडे घेऊन येऊ नकोस, फुकटचा मनस्ताप होतो मला. बरोबर बोलत होते ते दीपा, काय केलंस तू हे? अगं आपण कार्तिकीच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला होता ना, आणि केस आपण जिंकणारच होतो, तू अचानक निर्णय का बदललास? निदान मला तरी सांगायचंस. कार्तिकीसाठी काय दीपा, काय बोलतीयस तू? कार्तिकीला तुझा डिवोर्स झाल्यामुळे फायदा होणार आहे की न झाल्यामुळे? तू बरी आहेस ना कार्तिकी? माझे कार्तिकी म्हणजे कार्तिकी. अभिनंदन कार्तिक सर, अभिनंदन आयशा मॅडम. थँक्स टू यू. अहो माझे कसले आभार मानताय, मी काहीच केलेलं नाहीये. त्यांनी स्वतःहून केस विड्रॉप केली त्यामुळे आपलं काम सोपं झालं. एनिवे, महिन्याभरात डिवोर्सचे पेपर्स मिळतील, त्यानंतर फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की तुम्ही कधीही लग्न करू शकता. थँक्यू 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 सो मच. सॉरी, नाही खरंच सांगते, काल मला असं वाटलं होतं की सगळं संपलं, माझं कार्तिकशी कधीच लग्न होणार नाही. पण फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. थँक्यू सो मच. अहो खरंच मी काहीच केलेलं नाही, पण तरी सुद्धा मी तुमच्या दोघांच्या आनंदामध्ये नक्कीच सहभागी आहे. घेतो मी परत एकदा अभिनंदन. अच्छा, म्हणजे डिवोर्स मंजूर झालाय तर? कार्तिक, इट्स डन, इट्स डन. तुझा अजूनही विश्वास नाही का बसत आहे आयशा? आयशा काहीतरी घोळ. घोळ कसला घोळ? म्हणजे जज साहेबांनी तुझ्या समोरच निकाल दिला ना? हो, पण दीपाने तिचा निर्णय बदलला त्यात मला घोळ वाटतं. म्हणजे आयशा, मी जेव्हा दीपाकडे बघितलं तेव्हा मला ती खूप अस्वस्थ वाटली. कालपर्यंत डिवोर्स नको म्हणणारी आज अचानक डिवोर्स हवा असं का म्हणाली असेल? तुला काय तर दीपाची काळजी वाटते? काळजी म्हणजे मला जस्ट इतकंच वाटतंय की अशी काय परिस्थिती आली असेल ज्यामुळे दीपाने तिचा निर्णय बदलला. म्हणजे असा काय प्रॉब्लेम झाला असेल? आणि समजा असेल तिचा काही प्रॉब्लेम तर तू काय करणार आहेस? तसं नाही काय, फॉरगेट अबाउट इट ना कार्तिक, प्लीज. हे बघ, तिचा काहीही प्रॉब्लेम असेल ना तो ती सॉल्व्ह करेल ना, तू का त्याचा विचार करतोयस? हे बघ कार्तिक, तुमचा डिवोर्स झालाय आता, तुला तिच्याबद्दल विचार करण्याची गरज नाहीये. हे बघ, फक्त काही फॉर्मॅलिटीज उरल्यात, त्यानंतर आपलं लग्न करते. माय ड्रीम इज कमिंग ट्रू. प्लीज फक्त आपला विचार करतो, आपलं लग्न आपलं फ्युचर याचाच विचार कर, फॉरगेट अबाउट द पास्ट. कार्तिक, आपण खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोचलोय, लेट्स एन्जॉय द मोमेंट ना. फायनली
फायनली कार्तिकी दीपा अगं कुठे कार्तिकी किती वेळा विचारतीये तुला मला नाही माहिती सांगची मला नाही माहिती कुठे माझे कार्तिक दीपा अगं तू सांगतोय ते कशावरून खरं आहे त्याने फोटो पाठवलाय कार्तिकीचा फोनवर कुठे असेल ग ती तेव्हा हे काहीतरी भलतच होऊन बसलंय कार्तिकी साक्षी अगं मी घटस्फोटाला होकार दिल्यावर ते सोडणार होते तिला पण अजून काहीच फोन नाही आलाय त्यांचा पण तू होकार दिलाय मी त्यांच्याच फोनची वाट बघते पण माहित नाही दीपा दिसायला आपण पोलिसात जाऊया त्याच्या त्याचा फोटो आहे ना म्हणजे त्याचा नंबर पण असणार नाही नाही नको मी ती रिस्क घेऊ शकत नाही आपण पोलिसात गेलो आणि काही भलतच होऊन बसलं तर नको त्यांनी एखादा माणूस पण पार्टीवर ठेवला असेल आपल्या उचल उचल लवकर हॅलो मॅडम बोला माझे कार्तिकी कुठे आहे सांगा ना मी घटस्फोटाला होकार दिला माझी मुलगी कुठे यस मॅडम तुम्ही आमच्या मनासारखं केलं आम्ही कार्तिकीला सोडणार पण काय आता तुमच्या मनाप्रमाणे सगळं केलं ना मी आता माझा अंत बघू नका प्लीज माझी मुलगी कुठे आहे ते सांगा अहो चिडू नका ऐका मी काय म्हणतोय जर का तुम्ही पोलिसात जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कार्तिकी मिळणार नाही नाही मी पोलिसात जाणार नाहीये तुम्ही फक्त माझी कार्तिकी कुठे आहे मला सांग 100% पोलिसात जाऊ नका आणि मी सांगतोय त्या पत्त्यावर लवकरात लवकर पोहोचा कळलं पोहोचा लवकर मी पोहोचते आज दीपा घरी परत येईल ना गेल्या इतक्या वर्षात तिची आपण आठवण काढली नाही असा अक्षरशः एकही दिवस गेला नाही सौंदर्य दीपोर घर सोडून गेली आणि आपलंही आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही गेली 6 वर्ष तर तुझा जास्तीत जास्त वेळ तिला शोधण्यातच गेलाय त्या सगळ्या स्ट्रगलच आज छान गोड फळ मिळू दे इतकीच इच्छा आहे गेल्या 6 वर्षात मी कधीच आशा सोडली नाही ललित आय ऑलवेज न्यू आज ना उद्या दीपा परत येणार आणि तू बघ आज तो दिवस आला माझी खात्री आहे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येणार पुन्हा त्यांचा संसार सुरू होणार तू बघशीलच आज आपली दीपा घरी परत येणार वा छान मूड दिसतं दोघांचा काय काम आहे काल तुम्ही माझ्या थोबाडीत मारलीत तुम्हाला असं वाटलं की दीपासाठी तुम्ही कोर्टात जाऊ नये म्हणून मी दीपिकाला रस्त्यात सोडलं राईट त्यात वाटायचं काय खरंच आहे दीपाचा डिवोर्स व्हावा हेच तर तुला हवंय ती या घरी पुन्हा येऊ नये हेच तर स्वप्न आहे तुझं आणि दीपाला नकोय तुझ्या लक्षात नाही आलंय का तिला डिवोर्स नकोय म्हणून तर ती काल कोर्टात गेली आणि तिने डिवोर्सला नकार दिलाय तुम्हाला असं वाटतंय का की त्यांचा डिवोर्स कधीच होणार नाही वाटत नाहीये आम्हाला खात्री आहे बाय द वे तुला काही प्रॉब्लेम आहे का तिने डिवोर्सला परमिशन नाही दिली तर प्रॉब्लेम इतकाच आहे की दीपा आणि कार्तिकचा डिवोर्स झालाय श्वेता मूर्खासारखं बडबडू नकोस तिने तिचा कालचा निर्णय बदललाय
दीपाने डिवोर्स साठी होकार दिलाय मम्मा. सो सॉरी मम्मा. तुम्ही आजच सकाळी देवासमोर प्रार्थना करत होतात ना, काय नाही केलं तुम्ही दीपासाठी, पण काय उपयोग झाला त्याचा? काहीच नाही. आय थिंक देवच तुमच्या बाजूने नाही. तोंडाला येईल ते बोलू नको श्वेता. मला कोर्टातून जी बातमी मिळाली तीच देते. कोर्टाने दीपा आणि कार्तिकचा डिवोर्स मंजूर केला. आता महिन्याभरात दोघांना डिवोर्स मिळेल आणि दोघही आपापल्या मार्गाने जातील. म्हणजे काय मम्मा, आता दीपा आणि कार्तिक एकमेकांपासून कायमचे दूर होते. ते परत एकत्र कधीच येणार नाही. आणि बाय द वे मम्मा, यात मी काहीच केलेलं नाही. Still can't believe it. ललित आपण काय विचार करत होतो आणि हे काय घडलं? मलाही काही कळेन असं झालंय सौंदर्य. खूप काहीतरी तुटतंय, मोडतंय असंच वाटतंय. तुला पण तसंच वाटतंय ना? आणि आपल्यातलं नातं तुटू नये म्हणून गेली इतकी वर्ष किती धडपडलो. आपण तिच्याशिवाय दुसरा काही विचारही नाही केला सौंदर्य. पण आता माझा मात्र सगळ्यावरचा विश्वास उडायला लागला. का केलं असेल तिने असं? मी तरी काय सांगू ललित. अरे तिने कोर्टात पोचावं अशी माझी इच्छा होती, बट आय वॉज नॉट शुअर. आणि मग कळलं की ती कोर्टात पोचली तेव्हा खरंच असं वाटलं की विठोबाने ऐकलं माझं. दीपा आणि कार्तिक चौकोनी कुटुंब एकत्र पाहण्याचं माझं स्वप्न आता पूर्ण होणार. पण नाही नाही, का निर्णय बदलला असेल तिने? मी तोच विचार करतोय. एका रात्री तसं काय घडलं असेल ललित की दिलेला नकार तिला होकारात बदलावा लागला? सगळं छान जमून येत होत, मग अशा वेळेला तिने तिचा डिसिजन का बदलला? आपण जितकं दीपाला ओळखतो ना सौंदर्य, त्यावरून मला तरी असं वाटतंय की इतक्या घाई गडबडीत निर्णय घेणारी दीपा नाही आपली. म्हणजे शांतपणे सगळ्या बाजूंचा विचार करून मग निर्णय घेणारी मुलगी आहे ती. एक्झॅक्टली एक्झॅक्टली माय पॉइंट ललित. ती कोर्टात पोचली हे कळल्यावर आय वॉज रिलॅक्स्ड. मला माहिती होतं ती डिवोर्सला नकार देणार, ती तिचं आणि कार्तिकचं नातं असं तुटू देणार नाही. आय वॉज सो शुअर. आय नो. मिसेस दीपा इनामदार, तुम्ही गेल्या 6 वर्षात आपल्या पतीशी काहीही संपर्क साधलेला नाही. तुम्ही 6 वर्ष वेगळे राहतात, तुम्हाला हा घटस्फोट मान्य आहे का? नाही, मला हा घटस्फोट मान्य नाही. लग्न जसं दोघांच्या संमतीने व्हायला हवं तसंच घटस्फोट सुद्धा दोघांच्या संमतीने व्हायला हवा ना. तू सांग ना तुला काय हवंय. तुला जे हवं असेल ते मी दे. तू फक्त सांग किती पोटगी हवी, मी द्यायला तयार. आपल्या नात्याचं मोल आता पैशात करणार आहेस. मी इथे आले ते माझ्या मुलीसाठी, तिच्या हक्कासाठी, आणि तिचा हक्क आहे तो तुझ्या नावाचा. मिस्टर सामन, दीपा इनामदार कुठे आहेत? जज साहेब, मला बोलायचंय. जे काही बोलायचंय ते इथे समोर येऊन बोला. मला हे सांगायचंय की मला डिवोर्स हवाय. मी दीपाला चांगलं ओळखतो, तिला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आलाय. पहिल्या दिवशी इतक्या ठामपणे डिवोर्सला नकार दिला होता, मग अचानक काय झालं तिला?
ती चेहऱ्यावरून कन्व्हिन्स्ड वाटत नव्हती. उलट मला थोडी घाबरल्यासारखी वाटली. काय झालं असेल? एका रात्रीत दीपांनी आपला निर्णय बदलला म्हणजे तशीच काहीतरी अडचण तर तिच्या समोर निर्माण झाली नसेल, तीही अगदी आयत्या वेळी. नाहीतर काल डिव्होर्सला नकार देणारी दीपा आज अचानक डिव्होर्सला होकार कसा देते? काय झालं असेल? राईट ललित, युअर राईट. नक्की असं काहीतरी घडलं असणार ज्यामुळे तिला तिचा निर्णय बदलावा लागला. पण काय ललित, आय थिंक आय नो काय झालं असेल. काय झालं असेल? आपल्या दीपाला आपल्या परिवारापासून दूर करण्याची इच्छा असणारी अनेक माणसं आहेत. त्यांचाच प्रयत्न असणाऱ्या तिला वाटेतून दूर करण्याचा प्रयत्न करणारे खूप आहेत. तिला त्रास देणारी कोण कोण माणसं आहेत ते मला चांगलं माहिती आहे ललित. पण त्यांना हे नाही माहिती त्यांची गाठ सौंदर्य इनामदारची. दीपाला लेख मानते मी. दीपाची ही आई दीपाच्या वाईटावर असलेल्यांना सोडणार नाही. ललित, मी आलीच. सौंदर्य कुठे चालली आहेस? अगं काहीतरी. अहो मॅडम, थँक्स. काय म्हणताय, कुणाला नाही आवडणार तुमचं काम करायला. आय लाईक दिस. ओके बाय. मॅडम जरा थांबा. म्हणजे पुन्हा काही मदत लागली तर? एक एक मिनिट, जास्त पर्सनल नाही व्हायचं. तुमच्या लिमिट मध्ये राहा. मी लिमिट मध्ये राहूनच बोलतोय ना, चांगलंच बोलतोय ना तुम्हाला. नाही मला आवडेल तुम्हाला भेटायला. मला नाही आवडणार. अहो पण असं का? नाही म्हणजे ह्या एरियामध्ये आपली ओट आहे, ओळख आहे भरपूर. उलट मला भेटणाऱ्या माणसाचं भलं होतात असं लोक म्हणतात. मी नाही, आपण मदतीला जाऊन येतो. मला इंटरेस्ट नाहीये. अहो ऐका, म्हणजे एकमेकाला मदत करत राहू, एकमेकाला भेटत राहू, दोघांचं भलं होईल ना. एकमेकांना मदत करत राहण्या इतका संबंध नाही आपला. यू गेट इट? आय डोंट लाईक दिस. इनफ. तुम्ही माझं काम केलं आणि ते चांगलं केलं म्हणून थँक्स म्हणायला आले होते. आता तुम्ही तुमचं बघा आणि मी माझं बघेन. बट आय लाईक दिस. आता जर माझी कार्तिकी दिसली नाही तर जीव जाईल माझा. आई कार्तिकी, 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 बरी आहेस ना? बरी आहेस ना? चल आपण घरी जाऊया. आई, आई उठ ना, उठ ना गो आई. आई काय झालं बाळा? काकू, तुमच्याकडे पाणी आहे? नाही गो बाळा. तुम्ही प्लीज आई जवळ थांबाल का? पडली आहे.
डॉक्टर कडे न्यावं लागेल. आदित्य हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ, तिथे माझे डॉक्टर फ्रेंड आहेत. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.